ऊर्जा मंत्री नितिन राउत के बेटे कुणाल राउत को युवा कांग्रेस चुनाव में जिताने के उद्देश्य से महावितरण की पूरी यंत्रणा काम पर लग गई है, ऐसा आरोप लगाते हुए भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटिल ने कहा है कि हमने स्टिंग ऑपरेशन किया था, जिसमें हमें पता चला है कि कांग्रेस के अधिकारी महावितरण अधिकारी और कर्मचारियों पर कुणाल राउत को जिताने का दबाव डाल रहे हैं। महाराष्ट्र से ऊर्जा मंत्री नितिन राउत जे या नागपूरचे पालकमंत्री सुद्धा आहेत, त्यांचा मुलगा कुणाल राऊत याला युवक काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी सरकारी महावितरणची सगळी यंत्रणा कामाला लावण्याचं पाप ज्याला म्हणू शकतो नितिन राऊतजींनी केलेलं आहे। आणि या विषयाचं स्ट्रिंग ऑपरेशन नवी मुंबई वाशीमध्ये आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने केलं, त्यामध्ये महावितरणचे अधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कंत्राटदार समोर अशा पद्धतीची ती बैठक त्यात ते संभाषण सुरू होतं आणि ज्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये मटेरियल आम्हाला मिळालं त्याच्यामध्ये अधिकारी कंत्राटदारांना सांगताय की मंत्री महोदय आपल्याला ह्या विषयामध्ये फेवर करणार आहेत, तुम्हाला भविष्यात यात चांगली कामं मिळतील, काम नाही केलं तर तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागेल, कुणाल राऊत यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे, तुमची रेग्युलर कामं ती करा, पण ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे तुमचे कर्मचारी या विषयामध्ये डेडिकेटेड पद्धतीने लावायचे, 6 दिवस उरले त्यामुळे आपण कामाला लागा, त्याच्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्या बैठकीत सांगतायत की आमच्यावरून खूप प्रेशर आहे, जर का तुम्ही काम केलं नाही तर निवडणुकीनंतर तुमच्यावर प्रेशर येईल, मग त्रासाला सामोरं जावं लागेल, अशा पद्धतीचं आमिष आणि धमकी अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन त्या बैठकीत आम्हाला बघायला मिळालं।